माथेरान हे पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असल्यामुळे पर्यटकांचा ओघ नेहमी माथेरानकडे असतो. या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक नाताळपासूनच माथेरानमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरान सज्ज झालंय. उपनगरीय लोकल ट्रेन सर्वांना खुली केली नसल्याने जास्त पर्यटक हे आपल्या खासगी वाहनानं माथेरानला येऊ लागलेत. येथील पार्किंगची व्यवस्था तोकडी पडत असल्याने येथील जुमापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिसमस आणि त्याला लागून आलेला रविवार या दिवसात पर्यटक फार मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये दाखल झालेत. क्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी असते हे लक्षात घेऊन माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक यांनी आपल्या हॉटेल देखील सजवले आहेत. त्यात हा पर्यटन हंगाम माथेरानमधील व्यावसायिक यांना आर्थिक स्तर उंचावणारा असतो, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येकडे डोळे लागले आहेत. या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय.